नमस्कार मंडळी, गावले वारे आम्ही शेतकरी या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. माझं नाव दत्ता तोडकर. तर मंडळी, आता आपण मटणाचं कालवण बनवणार आहे. तुमचे नाना मटणाचं कालवण बनवणार आहे, जे बघू शकता तुम्ही. मटण आणलेलं आहे बकऱ्याचं. पूर्ण तयारी चालू आहे मटणाची. हळद लावायची, ती बघू शकता. हळद लावायची चाललेली. हे बघू शकता कशा प्रकारे तयारी चालू आहे मटणाचा रस्सा बनवला. मीठ लावत आहे दादा. एकत्र करून बघू शकता. बघूया आपण टाक्यानं कशा प्रकारे मटणाचं कालवण बनवत आहे ते. हा, हे बघू शकता. लागणार साहित्य कोथिंबीर, लसूण, हे खोबरं, अदरक, टोमॅटो, कांदा, ते सगळं चिरून घ्यायचं. मग त्याची पेस्ट बनवायची. बघू शकता मसाल्याचा तुम्ही सर्व तुम्ही आता हे मसाला घेतलेला, ह्याचा पेस्ट बनवायचं चाललेलं आहे मस्तपैकी. हे बघू शकता आता पेस्ट बनवायचं चाललेलं आहे. मिक्सरमध्ये बारीक कांदा लसूण सर्व बघू शकता. ही पेस्ट भी तयार झालेली आहे रश्यात टाकण्यासाठी. बघू शकता ही पेस्ट मटणामध्ये टाकलेली आहे. गावरान रसा, गावरान मटणाचा रसा बघत बनवत आहेत दादा. हे बघू शकतो मटणाचा कसा रस्सा मसाला टाकण्यात आलेला आहे मटणामध्ये. हे बघू शकता मीठ मटणात मसाला विसाला टाकायचं चालू आहे. चटणी बघू शकता. पेस्ट टाकलेली आहे आणि चटणी मीठ टाकलेलं आहे. ते आता मटण मिक्स करायचं चाललं आहे त्याच्यामध्ये. बघू शकता म्हणजे आता गॅस चालू केलेला आहे. तेल टाकत आहेत. तेल कडले घेऊन
बघू शकता म्हणजे याचा मटण टाकलेला आहे तसा. पेस्ट बिस्ट स्वरूप बनवून मसाला विशाल टाकलेला आहे. डायरेक्ट टोपट टाकलेला आहे. ते आता मनवायचं चाललेलं आहे मटणाचा रस्ता. खमंगाचं मटण शिजवायचं चाललेलं आहे. मसाल्याचाच वास येत नंबर आलेला आहे असं वाटतं. शिजलेलं आहे आता. शिजलं वास कसला आला. वापरलेला आहे. शिजवण्यासाठी पाणी वापरून मग पाणी टाकावं लागतं. कशा प्रकारे गावठी बकऱ्याचं मटण बनवलं त्याच्यावर आमचे काकांना हे बघू शकता. अशा पद्धतीने सर्व टाकलेलं आहे. आता शिजायचं आलं आहे तर हे झाकण लावा. हे किती मिनटात शिजलं होतं ना 10 मिनटं. हे 10 ते 15 मिनटात शिजत आहे. आता झाकण ठेवूया आपण. नंतर 10-15 मिनटानं बघूया आपण कसं शिजत आहे ते. तेव्हा म्हणजे कुकरमध्ये असल्यामुळे नाना बोलतात 10 ते 15 मिनटात शिजल. आपण शिजवून ते टेस्ट बघूनच जाऊ आपण. जरा वेळ थांबूया 15-20 मिनटं. चला तर म्हणजे अशा प्रकारे मटण मस्तपैकी शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही. ग्रेव्ही रसा असा हॉटेलमध्ये बनवणं मुश्किल आहे त्यानं. तेव्हा म्हणजे आमचे तात्यानं घरगुती बनवतात. कसं आहे चिक मटण हंडी बघू शकता आपण. प्लस आपण टेस्टिंग बघूया आता थोडा मटणाची. बरोबर आपल्याला ग्रेव्ही कसा आहे बनवलेला आहे. बघू शकता
त्यात म्हणजे पाणी वाटतं मला पाहिजे तेव्हा. एकदम नंबर असं बनवलेलं आहे तुम्ही. वासल बारी येत आहे. नाही बघू शकता का एक नंबर असं गिर घेऊन बघू आपण. एक पीस खाऊन बघू. म्हणजे बघू शकता तुम्ही हे हॉटेलमध्ये बी मिळणं मुश्किल आहे. आणि आमच्या तात्यानं घरी बनवतात. मी पण खूप वेळा त्यांच्या आजचं मटण चिकन खाल्लेलं आहे. आणि हे एक नंबर ग्रेव्ही रसाच बनवलेला आहे. वा वा एक नंबर आहे. मंडळी बघू शकता की तात्याला रसा वगैरे बनवलेला आहे. आता एक नंबर चला. तर मंडळी आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. चालेल चला. तर मग थँक्यू, धन्यवाद.